पोलिसांच्या मध्यस्थीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात आजही ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. त्यांनी राहुरी तालुक्यातील गुहा गावाजवळ उसाने भरलेले शेकडो ट्रक आणि ट्रॅक्टर अडवून धरले होते. जोपर्यंत जिल्ह्यातील साखर कारखाने उसाला 3,400 रुपये भाव जाहीर करत नाहीत तोपर्यंत गाड्यात जाऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. नगर मनमाड महामार्गावर शेकडो गाड्या अडवल्या गेल्याने अखेर पोलिसांनी घटनास्थळावर आंदोलकांनी चर्चा करून यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला आणि कारखानदाराशी 2 दिवसात बैठक घेऊन आणण्याचे आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिल्यानंतर तुर्तास स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन मागे घेतलं आणि अडवलेल्या शेकडो गाड्या 5 तासानंतर सोडण्यात आल्या. कुठल्याही कारखान्यात दाराची भाषा बोलायला तयार नाही, सगळ्यांनी तोडी चालू केल्यात. पण आमचं म्हणणं काय आहे, आमची 3,400 रुपयाची मागणी, ही मागणी आमची एकदम रास्त मागणी आहे आणि त्या पद्धतीनं हे कारखानदार काय कोणी ऊसदाराचं बोलायला तयार नाही. सर्वजणांनी ऊस तोड चालू केली आणि सर्वचे सर्व लोक म्हणतात का आम्ही जिल्ह्यात 1 नंबरचा भाव देऊ. पण त्याला आम्ही काय म्हटलं का तुम्ही त्याची एक रक्कम सांगा, जिल्ह्यात 1 नंबरचा म्हणजे काय. आमची मागणी आहे 3,100 रुपयाची 3,400 रुपयाची. जर 3,400 रुपये जर भाव आम्हाला मिळत नसेल तर आम्ही आजपासून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत एकही टिपरू कारखान्याच्या गव्हाणीमध्ये जाऊ देणार नाही. आणि जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही आता रात्रंदिवस पहारा ठेवून या रस्त्यावर नगर मनमाड हायवेवर आम्ही कान मांडून राहणार, एक सुद्धा साधन जाणार नाही. आणि आमचं हे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने या आंदोलनामध्ये आमचं म्हणणं आहे, पोलिसांनी किंवा कारखानदारांनी पोलीस बळाचा वापर करू नये. हे आंदोलन आमचं गांधीगिरी मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने आणि हे शांततेच्या मार्गाने आम्हाला तुम्ही भाव सांगा, आमच्या मागण्या मान्य करा आणि तुमचे कारखाने चालू करा.